हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय, आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत। बघा ना, पाहता पाहता हे वर्ष संपलं सुद्धा, एक दोन दिवसात आपण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत। तुम्ही तुमच्या 31 डिसेंबरच्या पार्टीची जोरदार तयारी सुरू केली असेल, पण मी मात्र आपल्या पार्टीची सुरुवात आजपासूनच केलेली आहे। त्यासाठी मी तुमच्यासाठी पार्टी स्पेशल सिरीज मधनं मस्त डिशेस करून दाखवणार आहे। पण नुसत्या डिशेस देऊन चालणार नाही, कारण आपल्याला लागतो मूड, आणि हा मूड क्रिएट होतो त्या ॲम्बियन्समुळे। हा ॲम्बियन्स आपल्याला आज मिळालेला आहे पुण्याच्या मानस रिसॉर्टमध्ये। या रिसॉर्टचे मॅनेजर श्री दिलीप वाटवे, आज आपण त्यांना भेटूया, त्यांचं स्वागत करूया। नमस्कार दिलीपजी, आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत। नमस्कार, तुमचंही मानसमध्ये स्वागत। थँक्यू। मला सुरुवातीला सांगा, व्हॉट इज मानस ऑल अबाउट? मानसची काय खासियत आहे? मानस बेसिकली एक टोटल फॅमिली एंटरटेनमेंट प्लेस आहे। बर, इथे ऍक्टिव्हिटीज बघायला गेलं तर बोटिंग आहे, गो कार्टिंग आहे, रेस्टॉरंट्स आहेत दोन, जिथे एकामध्ये आपलं इंडियन आणि चायनीज रेस्टॉरंट आहे, दुसरं टिपिकल ओरिएंटल म्हणजे थाय फूडचं एक रेस्टॉरंट आहे। ओके, अशी दोन आहेत। प्लस एक छोटासा पार्टी हॉल आहे, जिथे एक साधारण 30-40 लोकांची एक इंडोर पार्टी चांगली होऊ शकते। ओके, आणि इकडे मी बघतोय मस्त लेकचा व्ह्यू तुम्हाला मिळालेला आहे, सो ऑब्विसली बोटिंगची पण सोय आहे। तिथे बोटिंग, गो कार्टिंग दोन्ही आहे। धमाल आहे म्हणजे। सो बेसिकली 31 डिसेंबर साठी तुमच्याकडे जोरदार प्लॅनिंग झालं असेल आणि पार्टी मूड क्रिएट झाला असेल। हो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्याकडे पार्टी आहे। ओके, ती गो कार्टिंग ट्रॅक वरती असते, साधारण 1.5 ते 2 हजार लोक येतात। वंडरफुल। दिलीपजी, या रिसॉर्ट मध्ये मला काय काय नवीन पदार्थ बनवून आमच्या दर्शकांना दाखवता येतील? जरूर। तुमच्या रेस्टॉरंटच्या शेफ ना मला आता भेटायचं आहे। हो, शिवाजी लाड आमचे शेफ आहेत, त्यांची मी तुमची ओळख करून देतो। चलो, या मानस रिसॉर्टच्या इंडियन रेस्टॉरंटचे उस्ताद किंवा इंडियन रेस्टॉरंटचे शेफ आज आपल्या किचनमध्ये आलेले आहेत, शेफ शिवाजी लाड। नमस्कार। आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये तुमचं स्वागत। कसं वाटतं आज कॅमेरा समोर तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला तुम्हाला डिश बनवून दाखवायची, कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं, चांगलं वाटतं, एकदम एक्साइटमेंट। आतापर्यंत किती वर्ष तुम्ही या तुमच्या वीस वर्ष? व्हेरी गुड। आणि कुठनं सुरुवात केली तुम्ही तुमचं? मी सुरुवातीपासून हेल्पर पासून काम सुरू केलेलं आहे। बर, व्हेरी गुड। तर मग आज आपल्या प्रेक्षकांसाठी आपण खास 31 डिसेंबरची पार्टी ऑर्गनाईज करतोय, तर त्यासाठी आज तुम्ही काय बनवून दाखवणार आहात? त्यासाठी मी आज एक व्हेज लजीज। ओके, बनवून। व्हेज लजीज। वंडरफुल। तर व्हेज लजीज साठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला आपण ते सांगूया? मी व्हेज लजीज साठी फ्लावर, बर, दही भेटलेलं, आणि शिमला मिरची बारीक कापलेली, बारीक चिरलेला कांदा, आणि बीन्स वाफलेलं, बरोबर, आणि चीज। ओके, आणि पुदिना बारीक कापलेली, आणि धनिया बारीक कापलेली, अद्रक बारीक कटिंग केलेलं, टमाटर बारीक कापलेलं, आणि वाटाणे। आणि मसाले माझ्या मला दिसत आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत। मसाले कुठले घेतलेत? धनिया पावडर, बारीक चिरलेली लसूण, हळदी पूड, किचन किंग, बारीक चिरलेली मिरची, आणि चाट मसाला, आणि जिरा पावडर, आणि बडीशेप आणि इलायची पावडर, लाल मिरची पावडर, कस्तुरी मेथी पावडर, मीठ आणि क्रीम। वाव, मसाले तर भरपूर आहेत, जिन्नस पण भरपूर आहे। तुम्ही नीट काळजीपूर्वक लक्ष द्या काय आम्ही आज ही डिश बनवणार आहे ती। मगाशी तुम्ही तो किचन किंग म्हणालात, तो एक प्रकारचा मसाला जो बाजारात रेडीमेड मिळतो तोच घेतला ना आपण? हो, तोच घेतलाय। आणि इथे ग्रेव्हीज मला दिसत आहेत, दोन खास ग्रेव्हीज, कुठल्या ग्रेव्हीज घेतल्या? टमाटर ग्रेव्ही आणि ओनियन म्हणजे ब्राऊन ऑनियन ग्रेव्ही, ब्राऊन ओनियन, येलो ग्रेव्ही सुद्धा आपण त्याला म्हणतो, येलो ग्रेव्ही सुद्धा आपण, फर्स्ट क्लास। आपण आपल्या करी स्पेशल मध्ये मी तुम्हाला टोमॅटो ग्रेव्ही दाखवली होती आणि ब्राऊन ऑनियन किंवा येलो ग्रेव्ही दाखवली होती। थोडक्यात सांगतो, टोमॅटो ग्रेव्ही बनवण्याकरता टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, मिरची सगळं एकत्र बॉईल करून घ्यायचं आणि नंतर त्याचं मिक्सरमधनं प्युरे करायचा, नंतर गाळून घ्यायचं आणि तेलामध्ये फोडणी देऊन, म्हणजे तेलाची फोडणी देऊन तो चांगला परतून घ्यायचं। नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये थोडंसं क्रीम आणि बटर घालावं। मसाले अर्थात आपण याच्यात भरपूर मसाले घालणार आहोत, त्यामुळे त्या ग्रेव्हीमध्ये मुद्दाम मसाले घालण्याची गरज पडत नाही। आणि ब्राऊन ऑनियन ग्रेव्ही करण्याकरता आपण कांदे आधी बारीक उभे चिरून, नंतर ते चांगले गोल्डन फ्राय तळून घ्यायचे आणि दह्याबरोबर त्याची मिक्सरमधनं पेस्ट करायची आणि पुन्हा थोड्याशा तेलात त्याची फोडणी द्यायची
आणि ब्राउन अनियन ग्रेवी किंवा येलो ग्रेवी आपली तयार होते. या दोन्ही ग्रेवीज आता आपल्याला या डिशमध्ये वापरायची आहे. तर शेफ आता सुरुवात कशी करायची? आपण पहिले फ्रायपॅनमध्ये थोडंसं तेल घेऊया. ओके, बस एवढं पुरे होईल. बस आता काय करायचं? आपण पहिला कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला. बरं, किती काढायला घालावा लागेल? बर, साधारणतः दोन चमचे म्हणजे दोन टीस्पून आपण बारीक चिरलेला कांदा परतून घेतोय. परतून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा. हा, याच्यानंतर आपण याच्यात हिरवी मिरची, बर, थोडीशी मिरची टाकायची. थोडीशी मिरची टाकायची, एक चमचा, एक टीस्पून बारीक चिरलेली मिरची, थोडीशी लसूण टाकायची. ओके, हे सगळं थोडं परतून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले शिमला मिरची टाकायची एक चम्मच. बर, याला चांगलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये भाज्या, मला सांगा, टोमॅटो घालू? टोमॅटो घालायची. घालू? हो, एक चम्मच टोमॅटो झाल्यानंतर. ओके, यानंतर आपल्याला भाज्या वापर, अधिक काय, फरसबी टाकूया? फरसबी, फरसबी टाकूया. त्यानंतर मटार, मटार, मटार टाकून झाला. मटार टाकून फ्लावर, फ्लावर, फ्लावर हा पिवळा कसा काय झालेला? त्याला थोडी हळदी टाकून बॉईल, हळदीच्या पाण्यात आपण बॉईल बॉईल केलेला. आपण त्या आता चांगल्या परतून घेतोय. आता यापुढे काय करायचं शेफ? याच्यामध्ये थोडं पनीर टाकायचं. बर, एक तीन चार पीसेस पनीरचे आपण त्यामध्ये घातलेले आहेत. हो, पनीर टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्ही वापरायची. ग्रेव्ही, ओके, कुठली वापरणार पहिली? टोमॅटो ग्रेव्ही. टोमॅटो ग्रेव्हीचे किती चमचे घालावे लागतील? लहान चम्मच झाले तर 7-8 चम्मच टाकावा. एक 7-8 छोटे चमचे ग्रेव्ही आपल्याला वापरायचे. म्हणजे आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो की आमच्याकडे सामान साहित्य सगळं तयार असतं, अगदी त्याच पद्धतीने हे सगळं साहित्य आमच्याकडे किचनमध्ये तयार असतं. जशी ऑर्डर येते तशी मग हवे ते मसाले आणि हवे त्या ग्रेव्हीज टाकून आपली डिश बनते. त्याच्यानंतर आपल्याला ओनियन ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, ओके, 4 चमचे टाकायची. ओके, येलो ग्रेव्ही आपल्याला टाकायची 4 चमचे, ब्राऊन अनियन ग्रेव्ही. त्याच्यानंतर थोडा त्याला स्लो फ्राय करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आता आपण याच्यात मसाले टाकायचे. मसाले टाकूया ना? हा, 1/2 स्पून धनिया पावडर. बर, हल्दी पावडर 1/2 चम्मच, किचन किंग 1/2 चम्मच. बर, चाट मसाला टेस्टीनुसार आणि जिरा पावडर 1/2 चम्मच. बर, आणि चवीनुसार बडीशोप आणि इलायची पावडर, इलायची पावडर आणि मिरची तिखट पावडर आणि कस्तुरी मेथी, ओके, 1/2 चम्मच. बर, बस ते आपण आता थोडं फ्राय करून एकदम टिपिकल हॉटेलमध्ये जशी रेसिपी होते ना अगदी तशीच डिश ही तयार होतीये. त्याच्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. ओके, त्याच्यानंतर आपण आता डिशमध्ये सर्व करायच्या आधी थोडं क्रीम टाक, क्रीम टाक, ठीक आहे ना? टाकू सगळं क्रीम. बस बस, आणि व्हेज लजीज हे तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सर्व करायच्या दोन याच्यावरती चीज घासायचे. चीज घास, ओके, त्याच्यातच करूया आपण. हो, याच्यात आता याच्यामध्ये काय घालायचं? याच्यामध्ये आपण आता थोडं आलं घालू. थोडस आलं शेवटी नंतर घालायचं काय? आपण आधी घालतो. त्याच्यानंतर आपण याच्यात 2 चमच दही घालायचं. बर, फेटलेलं दही, दही फेटले. बर, त्याच्यानंतर आपण थोडा याला हलवायचंय. डिश तर आपली एकदम मस्त झालेली. आता याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालायची. हो, याच्यात कोथिंबीर घालू बारीक चिरलेली.
कोथिंबीर आणि पुदिना. पुदिना एकदम कंप्लीट मिक्स्ड असं मिक्स्ड वेजिटेबल डिश आहे ही. आता त्यामध्ये शेवटी काय चीज घालायचं आहे? चीज ग्रेट करायचं. फर्स्ट क्लास. आपली ही वेज लजीज डिश तयार झालेली आहे आणि मी ही टेस्ट करून घेणारच आहे. पण तुम्हाला जर काही आज घरी बनवायची असेल, तुमच्या पार्टीच्या मेनूमध्ये इन्क्लूड करायची असेल, त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. वेज लजीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, वाफवलेला फ्लॉवर, दही, बारीक चिरलेली भोपळी मिरची, कांदा, वाफवलेली परसबी, चीज, बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला टोमॅटो, वाफवलेले मटार, मीठ, धने पूड, बारीक चिरलेला लसूण, हळद, किचन किंग मसाला, हिरवी मिरची, चाट मसाला, जिरे पूड, वेलची, बडीशेप पावडर, तिखट, कसुरी मेथी पावडर, मीठ, क्रीम, टोमॅटो ग्रेव्ही आणि ब्राउन ओनियन ग्रेव्ही. कृती: टोमॅटो, कांदा, आलं आणि मिरची हे मिश्रण एकत्र उकळून वाटून घ्यावं आणि तेलावर परतावं. त्यामध्ये बटर घालून एकजीव करून टोमॅटो ग्रेव्ही तयार करावी. कांदे तेलामध्ये परतून दह्याबरोबर वाटावेत आणि पुन्हा तेलावर परतून ब्राउन अनियन ग्रेव्ही तयार करावी. पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक चिरलेली भोपळी मिरची, वाफवलेली फरसबी, मटार, फ्लॉवर परतून मिश्रण वाफवून घ्यावं. या मिश्रणामध्ये पनीरचे तुकडे, टोमॅटो ग्रेव्ही आणि ब्राउन अनियन ग्रेव्ही घालून एक वाफ काढावी. ग्रेव्हीमध्ये अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, बडीशेप पावडर, तिखट, अर्धा चमचा कसुरी मेथी, मीठ, क्रीम, आलं आणि दोन चमचे दही घालून परतावं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं चीज घालून डिश सर्व्ह करावी.